आजची तारीख आहे समथिंग 28 आणि वाजलेत 5:30. मी सॉरी, मी वॉच नाही घातले, सो आय कांट शो यू राईट नाउ. सो हे गाय, वेलकम बॅक टू द ब्लॉग, दिस इज युअर वॅब्स. अँड आज सकाळ आपण कुठे आहोत? आपण आहोत पवईला. सकाळ झोप नव्हती येत, सो विचार केला लेट्स गो अँड वॉक आफ्टर अ लॉंग टाईम. थोडं वर्कआउट होईल. अँड हां, गणपतीनंतर माझे काही ब्लॉग्सच नव्हते आले, कारण मी खूप बिझी होतो माझ्या कामामध्ये. माझी कीबोर्ड पण माझ्याकडे नव्हता. माझा कीबोर्ड माझ्या फ्रेंडकडे आहे, तो मला माझे कीबोर्डचे व्हिडिओसुद्धा मला अपलोड करत नाही आलेत. अपलोड इन द शॉर्ट, मी शूटच नाही केलेत म्हणून ते अपलोड झाले नाही आहेत. पण हां, गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जे मला सपोर्ट केलं, जे मला प्रेम दिले, त्याच्यासाठी खूप खूप आभार मानू इच्छितो आपला. तुमचे जे लाईक्स आले ज्याप्रमाणे, तुमचे जे कमेंट्स आले त्याप्रमाणे खूप भारी वाटलं. असं वाटलं की जे करतो ॲटली तुम्हाला काहीतरी आवडते. डिसलाईक्स तर सोडा, ते चालेल, ते तर आपलं कामच आहे. ते म्हणजे त्यांना बघवत नाही, ते करतातच. पण लाईक्स आणि कमेंट्स बघून जे असं वाटणार की हां, आपली माणसं आहेत, त्यांना आजही आपलं कंटेंट बघावं असं वाटतं. जसं आपली गावची परंपरा काय असते, आपण कसं त्याला सेलिब्रेट करतो, मला जितकं कॅप्चर करता आलं मी तेवढं केलं. आणि होपफुली ते तुम्हाला सर्वांना आवडलं आहे, तर त्याचं मला खूप सारे कमेंट्स आले. आणि हां, कमेंट्समध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, मला खूप जणांचे असे सजेशन्स होते की डेली व्लॉग्स करत नाही. डेफिनेटली आय मेक शुअर की मी डेली व्लॉग्स ट्राय करेन. पण त्याच्यासाठी मी रुटीन असं सेट केलं आहे की ॲटली वीकली व्लॉग स्टार्ट करूया आणि मग डेली व्लॉग्स करूया. बघू तुमचं मला सपोर्ट किती भेटतं आहे. जर तुमचा सपोर्ट मला असाच भेटत राहिला तर नक्की आपण डेली व्लॉग्सून सुरू करू. आपल्याकडे कंटेंट खूप भारी भारी सध्या आहे त्याकरता. हां, तुम्ही काही दिवसाआधी मी जी गणपतीनंतर मी खूप बिझी होतो माझ्या कामामध्ये, त्याचं मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही, आय मीन ब्लॉग करता आलं नाही. ठीक आहे ना, आत्ता आहे काढू टाईम, करू शूट, वेट अँड वॉच. बाय. गाईज, खरंच वाटलं नव्हतं की सकाळ इतकी थंडी असेल, बिकॉज फर्स्ट डे आहे ना. फुल ऑल चिल्ड आउट वाटतं, चिल्ड आउट. हा थंडावा रस्त्यातील कोणच नाही, म्हणजे सगळेजण झोपा काढतात आणि मी लिटरली वॉक करायला निघालो फर्स्ट डे. म्हणजे इन मुंबई ही थंडी म्हणजे बेस्ट थंडीचं माझ्या मते. तर त्याची इट्स अ स्टार्ट ऑफ अ थंडी, बेसिकली अजून होईल काही दिवसामध्ये. वेट अँड वॉच. चला आता ह्या बाजूनी त्या बाजूला जाऊया. गुड मॉर्निंग. आफ्टर लॉंग टाइम पवई च्या या ब्रिज वरती वॉक करत आहे यार. जो सुकून भेटतोय ना. हां, थोडी थंडी आहे पण ठीक आहे, जाम भारी वाटतंय यार. म्हणजे इथे आपण असलो ना, मग दाखवू इच्छितो एक नंबर व्ह्यू भेटतोय इथला. हायवे झालं किंवा लेक झालं, त्यामुळे आपण पाहू शकता लेक आहे. आणि हा हिरवा थंडगार वातावरण अजून तुम्हाला तुमची मॉर्निंग कशी हवी आहे प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. मी सगळी मास्क घातला आहे, कारण खूप सारे लोक आता वॉकला वगैरे यायला चालू झालेलं आहे. तर वॉक ते करते थोडं थांबूया का, खूप फसलं हे चालून करून ऑलमोस्ट 1 o'clock चाललो आहे. मी आता हातली आता काही माणसं ते वर्कआउट करत आहेत. आणि लग्न ओल्ड वन. हा आहे आमच्या पवईचा व्ह्यू. हा दुसरा स्पॉट आहे. अजून एक स्पॉट आहे जो शो तर नाही होणार, पण ॲक्च्युली हां इथे कुठेतरी आहे तो स्पॉट. तो पण स्पॉट तुम्हाला नक्की टाकेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो वेट अँड वॉच. Basically right now, मी आता पवई लेकवर
गणपती तलाव मेला म्हणतो, म्हणजे गणपती असो किंवा गौरी असो आम्ही त्याला इथे त्यांना विसर्जन करतो. विसर्जनाच्या वेळी हे जे आपण पाहू शकतो, हे जे बनवले हे हां तर हे हा यूज करून म्हणजे गणपती ह्याच्यावर ठेवले जातात आणि मग ते आतमध्ये नेऊन त्यांना त्यांचं विसर्जन केलं जातं. गणपती असो का गवर असो, कारण हा जो स्लॅब बनवला आपण पाहू शकतो हा एक कॉर्नर बनवलेला आहे इथे, म्हणजे ह्याच्या आतमध्ये आपण विसर्जन करू शकतो. ते पण विसर्जनासाठी पण त्यांचीच माणसं असतात, कारण या तलावामध्ये खूप खूप मगरी आहेत. तरी सुद्धा मला कळत नाही लोक सीबोटमध्ये कसे राहतात. छा आयला भारी आहे इथे सुद्धा आहे. पण पाहू शकता कॅट्स यांना थंडी वाजत नसेल का. मी आऊ तलावामध्ये या दोघीच आहेत, काय करताय. मी आऊ बाबा आपण यांचे डोळे बघू शकतो. त्यांच्या डोळ्यात ब्राईटनेस आणि फ्लॅश गेला त्यांचे डोळे फुल चकचक होणार आहेत इथे बघ. हा बेबे दे आर फ्रॉम द सेम फॅमिली आय थिंक सो. मॅचिंग मॅचिंग सेम सेम नाही. खालून दाखवलं होतं का हा इन्व्हर्टचा स्पॉट तो स्पॉट आहे, अँगल वेगळा आहे. आय विश मला या सी बोर्डमध्ये एखाद नाईट स्टे करायला भेटला असतो, थोडं एक्सपिरियन्स आलं असतं. त्याच्याकडे नंबर ऑफ सी बोर्ड्स आहेत, ही वाली तर बघितलीच आहे, ही पण बघितली आहे, या दोन तर बघितल्या. प्लस अजून कुठे गेली कुठे ती इथे झाले अजून हां इथे इथे सुद्धा ह्या सी बोर्ड्सच आहेत. सॉरी मोबाईलने शूट करतो म्हणून जास्त काही क्लिअर नाही आहे विजन. इथे एक सी बोर्ड कुठे गेली, काही एक सी बोर्ड आहे, ज्या बाजूला एक सी बोर्ड आहे. वाव छान भारी नाही सी बोर्ड मध्ये मला एक दिवस राहायला भेटलं तर काय करेल. अभी मजा आएगा ना भिड़ो पेली की नागिन निकाली मुन्ना पर डोला या लगला पेली की नागिन निकाली मुन्ना बंदे मेन थिंग है लगती था सिपोर्ट में लाइट हवी है ऐसे ना चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह आई डोंट नो कौन पर इस टीम आई किलन दैट्स व्हाई बट आई विश आई कुड कोणी असेल तर सांगा मला प्लीज हेल्प मला एक नाईट स्टे करत आहे सी बोर्डमध्ये. त्यांचे थोडं गाडी पार्किंग जातात वॉक करतो माणसं मला डोळ्यात बघत आहेत असे फक्त ऑफर वाटते फर्स्ट टाइम पब्लिक ब्लॉग. सुंदर वातावरण आहे इकडे यार, फुल चिल्ड आउट प्लेस आणि इकडे काही माणसं वर्कआउट सुद्धा करत आहे. यू कॅन सी जे हाय ठीक आहे ना, काही गरज नाही आपल्या जिमसाठी पैसे द्यायची. गार्डन वर्कआउट होते होतं फुकडमध्ये, तर ते वेळेस ना आपल्याला ट्रेनर नाही आहेत. ठीक आहे ना ट्रेनर नको ना आपल्याला, असं ते काय शिकवतात बेसिक्स जे आपल्यालाही येतात इन शॉर्ट. आणि आजकाल यूट्यूब बाबत फुल फेमसच आहे ह्या गोष्टींसाठी. काही सर्च करा तुम्हाला तर आन्सर भेटणारच भेटणार. आजचा ब्लॉग मी ते समाप्त करत आहे. आपल्याला जर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि हां उद्याही आपल्याला पवेलर ब्लॉकला यायचं आहे. त्यावरती लोकेशन थोडा चेंज होईल इन पवे होती दाखवत ना उद्या, वेट करा. बाय भेटू पुन्हा उद्या. टेक केअर.
कंप्लीट द वैक्सीन फर्स्ट डोज कंप्लीट करा फिर सेकंड डोज कंप्लीट जो डेट आई आज तो लोकल वैक्सीन कंप्लीट करा एज पर गवर्नमेंट रूल्स आपल्याला तो चालतच आहे. आणि हां वी आर जस्ट थँकफुल की आपण 100 करोड वैक्सीनेशन कंप्लीट केले आहेत या लास्ट वीकमध्येच. ते काही दिवसामध्ये आपण जसे आपण पहिले नॉर्मली फिरायचो आपण पुन्हा फिरू शकतो. तर नेक्स्ट वीक कंप्लीट युअर वैक्सीनेशन. बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया ना.